सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। आज 21 तारीख इंग्रजीचा महत्त्वाचा पेपर 12वी या वर्गाचा होता, तर आज मी आपल्यासाठी आन्सर की घेऊन आलो आहे। तर जास्त वेळ न घेता पेपर आपल्याला चांगलाच गेला असेल, आपण तो व्यवस्थित लिहिला असेल, तर आज आपण फक्त स्कोर चेक करू शकतात की आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप किती प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिली। तर आपण पहिला प्रश्न ज्यावेळेस आपण बघितला त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट त्या ठिकाणी बघायची होती की चूज अँड रिराईट द टू करेक्ट स्टेटमेंट, म्हणजे दोन स्टेटमेंट होती त्यातील दोन स्टेटमेंट आपल्याला चुकीची होती, दोन बरोबर होती। तर या ठिकाणी हा जो बी ऑप्शन होता, द रायटर विश टू रन अवे फ्रॉम द IIT इवन मुंबई, हे पहिलं स्टेटमेंट बरोबर होतं त्या रायटर संदर्भात। आणि त्यानंतर एक स्टेटमेंट होतं बघा, डी द रायटर कुड ओव्हरकम हिज फिलिंग ऑफ डिप्रेशन विथ हिज ओन एफर्ट्स। तर हे बी आणि डी हे जर आपण लिहिलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दोन मार्क इझिली त्या ठिकाणी आपण गेट करू शकतात। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी A2 मध्ये काय लिहायचं होतं बघा, की त्या ठिकाणी रायटर डेव्हलप इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे ज्यावेळेस ते मुंबईला राहत होते तर त्या ठिकाणी कुठला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये आला होता, आपण बघूया। नंतर आपण A3 बघत आहोत, पॉइंट आउट द क्वालिटीज ऑफ रायटर। या ठिकाणी तुम्हाला रायटरचे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काही क्वालिटीज त्या ठिकाणी लिहायचे आहेत, तर त्या क्वालिटीज आपण बघूया आता बघा। त्या फोर सजेशन्स टू इम्प्रूव्ह इंग्लिश कम्युनिकेशन स्किल। आता इंग्लिश कम्युनिकेशन स्किलला कुठलेही चार तुम्हाला त्या ठिकाणी सजेशन सूचना द्यायच्या आहेत, तर त्या ठिकाणी सूचना आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी असू शकतात। की पहिली सूचना त्या ठिकाणी टू लिसन इंग्लिश, सर्वात महत्वाचं टू लिसन इंग्लिश। त्यानंतर दुसरं तुम्ही सजेशन देऊ शकतात की त्या ठिकाणी टू स्टडी न्यू वर्ड्स और टू इम्प्रूव्ह वोकॅब्युलरी और टू इन्क्रीज वोकॅब्युलरी तुम्ही पाहिजे ते त्या ठिकाणी घेऊ शकतात। त्यानंतर तुम्ही घेऊ शकतात की टू रीड न्यूजपेपर और लिसन न्यूज हे म्हणू शकतात। आणि चौथं घ्या टू जॉईन स्पोकन क्लासेस
और व्हॉट एव्हर यू लाईक. कुठली चार कारणं तुम्हाला द्यायची आहेत ती काही फिक्स असू शकत नाही. तर तुम्ही जी चार लिहिणं असतील त्या ठिकाणी तुम्हाला ती मार्क द्यायला द्यावे लागतील. फक्त स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. त्यानंतर आपण बघूया की A5 आपण बघूया. A5 लँग्वेज स्टडी, थोडा ग्रामर संदर्भात हा प्रश्न आहे, आपण बघूया. या ठिकाणी सोपं झालंय ग्रामर या ठिकाणी. की एक सेंटेन्स आहे, आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय जॉब वॉज शॉर्ट लिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग द प्रॉपर यूज ऑफ दो. प्रॉपर यूज कुठे झालेला आहे दोचा तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर या ठिकाणी प्रॉपर आपण जर बघायला गेलं तर याच्यातला सी ऑप्शन आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करा. दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT माय जॉब वॉज शॉर्ट लिव्ह. हे सी जर आपण केलं असेल तर त्या ठिकाणी एक मार्क आपल्याला इझिली मिळून जाईल. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये त्या ठिकाणी चार ऑप्शन आहेत. व्हॉट ह्युमिलेटेड अँड अपसेट आय फील. या ठिकाणी ज्यावेळेस आर्टिकल असतं त्यावेळेस आपण व्हॉट घेतो आणि आर्टिकल नसेल त्यावेळेस आपण हाऊ घेत असतो. तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन जर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केला असेल, हाऊ ह्युमिलेटेड अँड अपसेट आय फेल्ट, की त्या ठिकाणी हाऊ ह्युमिलेटेड अँड अपसेट आय फेल्ट, एक्स्ट्रीमली हा शब्द त्या ठिकाणून आपण ऍडवर्ब काढून घेतो. तर नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए अँड बी. म्हणजे या ठिकाणी अँटोनिम्स दिलेले आहेत ते आपल्याला मॅच करायचे आहेत. बघा, डिफिडेंट त्याचं आपण घेऊया तिसरं सी, कॉन्फिडेंट आपण घेऊया, त्यानंतर ह्युमिलेटेडचं आपण घेऊया एक्सिलरेटेड, त्यानंतर ॲरोगंटचं आपण घेऊया हंबल उद्धट, तर नम्र आपण घेऊया, आणि इन्फेरिटीचं घेऊया आपण सुपेरिटी. म्हणजे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहिलं असेल की त्या ठिकाणी पहिल्याचं तिसरं, त्यानंतर दुसऱ्याचं चौथं, याचं पहिलं आणि इन्फेरिटीचं दुसरं, या पद्धतीने सोडवलं असेल तर आपण त्या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क सहज याच्यामध्ये मिळवू शकतो. कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर आहे. ग्रामरमध्ये आपल्याला दोन, त्या ठिकाणी एक सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं, त्याच्यात चार ऑप्शन आपल्याला शोधायचे आहेत. आय आस्क माय सिस्टर व्हॉट आय कॅन आय डू फॉर इन दिस मॅटर. त्याचं ऑप्शन आहे बी, ही आस्क हिज सिस्टर व्हॉट ही कुड डू फॉर हर इन दिस मॅटर. आपण त्या ठिकाणी बघत असताना पहिला मायचा हिज केला, त्यानंतर कुडचा त्या ठिकाणी कॅन होता त्याचा कूड केला, आय होता त्याचा ही केला, हे सर्व त्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आपल्याला. तर आता आपल्याला ग्रॅमॅटिकली एक सेंटेन्स सॉल्व्ह करायचे. हॅज सुनेसच्या वाक्यामध्ये नो सुनर डीडचे चार ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातला आपल्याला करेक्ट ऑप्शन घ्यायचं आहे. तर सॉरी, थोडं ऍडजस्ट करून घ्या. तर ह्या ठिकाणी हॅज सुन हॅज नंतर जो क्रियापद असतो आलेला, तो कुठल्याच टेन्समध्ये आहे, कुठल्या काळामध्ये आहे, त्यानुसार आपण डू डज डीड किंवा हॅड घेत असतो. तर त्या ठिकाणी तो परफेक्ट टेन्स नाही, तर त्या ठिकाणी लेफ्ट लिव्हचा तो लेफ्ट V2 आहे, पास्ट आहे, म्हणजे तो सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी नो सुनर डीड हा ह्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आपला अँसर हेज राईट आहे. नो सुनर डीड ही त्या ठिकाणी ट्रिक्स आहे. मग त्या ठिकाणी पुढे ही लिव्ज द हाऊस दॅन ही मेट विथ ॲक्सिडेंट. आपल्याला ह्या ठिकाणी सी ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं तर स्पॉट द एरर गिवन सेंटेन्स, रिराईट द करेक्ट. आता या ठिकाणी सेंटेन्स आहे शी हॅज बीन वर्क इन दिस ऑफिस सिन्स 1996. आता याच्यामध्ये सुद्धा एक टेन्सचा फॉर्म्युला आहे. त्या ठिकाणी टेन्सच्या फॉर्म्युला बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे कंटिन्युअस असल्यामध्ये हा जो वर्ब आहे हा आपल्याला ING पाहिजे, म्हणजे या ठिकाणी वर्किंग होऊन जाईल. तर या ठिकाणी सर्व ओके आहे सेंटेन्समध्ये, फक्त आपल्याला वर्कचं काय करायचं, वर्किंग. शी हॅज बीन वर्किंग इन दिस ऑफिस सिन्स 1996. तर असं त्या ठिकाणी असेल तर आपण त्या ठिकाणी इझिली हा एक मार्क सुद्धा या ठिकाणी गेन करू शकतात, हा एक मार्क गेन करू शकतात. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपण जवळपास एक म्हटलं तर नाही नाही म्हणता 12 मार्क आपण आरामशीर म्हणजे त्या ठिकाणी मिळवू शकतात. 6 आणि 6 = 12 आणि ते उरलेले 3 = 15 मार्क त्या ठिकाणी आपण इझिली अचीव करू शकतात, इझिली गेट करू शकतात. म्हणजे 12 आणि 4 = 16 मार्क आपण त्या ठिकाणी इझिली अचीव करू शकतात. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह जर बघायला गेलं तर एक पहिला भाग त्या ठिकाणी आहे की इन्स्पेक्शन ऑफ डिसीज अँड पॉसिबल थ्रू मेडिकल टुरिझम. आता आपल्याला कम्प्लीट द वेब करायचे आहे की त्या ठिकाणी ह्या इन्फेक्शन ऑफ डिसीज पॉसिबल थ्रू द मेडिकल टुरिझम काय काय आहे बघा. त्या ठिकाणी पहिलं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो
अशा पद्धतीने हे दोन मार्कसुद्धा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण सहज मिळवू शकतात. त्यानंतर ह्या ठिकाणी सेकंड आहे, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. ह्या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट आपल्याला ह्या ठिकाणी ए टू मध्ये दोन मार्कला स्टेटमेंट पूर्ण करायचे. बिल्डिंग अप नॅचरल इम्युनिटी इज मस्ट फॉर ऑल बिकॉज, मग याचं आन्सर आपण बघूया. थोडं मी बारीक अक्षरात लिहेल, वन कॅन एक्सपोजर टू डिसीज विच लास्ट हॅझर्ड और वीक इंडिविजुअल कॅन अटॅक डिसीज लाईक हॅपेटायटिस. इथं लिहितोय, थोडं ऍडजस्ट करा, डिसीज लाईक हॅपेटायटिस हे एक मार्गाला आहे. त्यानंतर सेकंड बघा, द कन्सेप्ट ऑफ मेडिकल टुरिझम कॅन नॉट बी मच सक्सेसफुल इन इंडिया बिकॉज अनफॉर्च्युनेटली अ लार्ज सेक्शन ऑफ इंडियन पॉप्युलेशन. आपण चेक करू शकता की आपण तेच लिहिलं आहे का, म्हणजे तुम्ही सोडवलेलं उत्तर आन्सर बरोबर आहे का, और नो ऍक्सेस टू प्रायव्हेट हेल्थ केअर. आता एफोर मध्ये आपल्याला एक टेबल कम्प्लीट करायचे मेडिकल टुरिझम संदर्भात आहे, पॉझिटिव्ह आस्पेक्ट नेगेटिव्ह आस्पेक्ट. स्टडीमध्ये एक सोपा प्रश्न आहे, आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स फॉर्म व्यवस्थित ओळखायचा आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन कंट्री, तर या ठिकाणी सोपा आहे, त्याचा डी आहे. प्रेझेंट फॉर्ममध्ये बघा, हा हॅज घेतला, त्याच्यानंतर व्ही थ्री आला, हा त्या ठिकाणी असतं, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस व्ही थ्री, तर या ठिकाणी डी ऑप्शन त्याचा करेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला सोपं त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झलरी चूज करायचं आहे, करेक्ट मॉडेल ऑक्झलरी. दिस मेट मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन्स, तर या ठिकाणी आपल्याला सर्टनिटी बघायची. मग सर्टनिटी त्या ठिकाणी डेफिनेट किंवा सर्टनिटी हा कॅनमध्ये असतं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए, दिस कॅन मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन, म्हणजे त्या ठिकाणी माइट पण चालणार नाही, विल बी चालणार नाही, हॅव पण चालणार नाही, तर कॅन, दिस कॅन, तर ह्या ठिकाणी ए ऑप्शन आहे. त्यानंतर आपल्याला ए सिक्समध्ये काय करायचं आहे बघा, ए सिक्समध्ये आपल्याला आयडेंटिफाय द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, मग या ठिकाणी त्याच्या रिलेटेड काही शब्द आपल्याला शोधायचे. बघा, ग्रोईंग इमेन्सली आपण त्याच्यासाठी घेऊ शकतो नरिशमेंट किंवा ग्रो म्हटलं तरी चालेल. त्यानंतर थ्रेट्स आपण घेऊया रिस्क, त्यानंतर ऑप्टेनिंगला आपण घेऊया ऍडव्हान्टेज, आणि एबल टू अप्रोच, पॉसिबल टू अप्रोच, त्याच्यासाठी घेऊया आपण ऑफरिंग और त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी. क्वेश्चन
2C मधील आपण माइंड मॅपिंग बघत आहोत, त्यात एक सुंदर टॉपिक देण्यात आला ह्युमन इंटरेस्ट संदर्भात आपल्याला एक मॅप किंवा वेब तयार करायचे आहे. तर ह्युमन इंटरेस्टचं जर आपण बघायला गेलं तर सर्वात पहिले एक त्याच्या स्पिरिच्युअल इंटरेस्ट असला पाहिजे, अध्यात्म. हॅज यू विश तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकतात. त्यानंतर टेक्नॉलॉजी असेल असो किंवा हेल्थ संदर्भात, हेल्थ ऑन अँड वेल्थ हे पण महत्त्वाचे आहे. हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो. सेक्शन मध्ये आपण क्वेश्चन 3 पोएट्री सेक्शन मध्ये आपण आलो आहोत. एकदम इझी प्रश्न होता. या ठिकाणी 4 सेंटेन्स होते, ते वरती खाली अरेंज होते. आपल्याला ते व्यवस्थित जसे इन्सिडेंट झाला, घटना झाला, तशा त्या मांडायचे आहेत. तर आपण सर्वप्रथम या घटना बघा, ABCD प्रमाणे आहेत ते वरती खाली. आपण त्याला बरोबर चेकआउट करूया की जी सी नंबरची घटना आहे ती 1 नंबरवर आहे, म्हणजे द मरिनर विश टू हिअर द इंचा बेल हा 1 नंबरवर आहे. त्यानंतर बी हा 2 नंबरला आहे, त्यानंतर डी हा 3 नंबरला आहे आणि ए हा 4 नंबरला आहे. असं जर आप त्या ठिकाणी आपण लिहिलं असेल, या पद्धतीची रचना जर असेल, तर आपण यामध्ये सुद्धा 2 मार्क आरामशीर मिळवू शकता. A2 मध्ये आपल्याला एक डायग्राम दिला आहे, यामध्ये आपल्याला सिंकिंग ऑफ द शिप म्हणजे शिप बुडण्याची कारणं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर त्या ठिकाणी कारणं आपण बघा, कारण काय असू शकतात. क्रॅश इंटू द रोक हे कारण आहे. त्यानंतर सेकंड बघा, सीज करंट वॉज स्ट्रॉंग. त्यानंतर द वाइंड हॅड फॉलन आणि शिप अलॉंग, अशा पद्धतीची कारण आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. पोएटिक डिवाइस मध्ये द फिगर ऑफ स्पीच होता इन्वर्शन. तर आपल्याला हे सेंटेन्स आहे ते व्यवस्थित रचनेप्रमाणे मांडायचे. तर बघा त्या ठिकाणी मी काय करेल, हे जे वन ड्रेडफुल साऊंड आहे याच्या वाक्याची सुरुवात करेल. द वन ड्रेडफुल साऊंड, त्याच्यानंतर घेईल मी कुड हिअर, प्रॉपर त्याचं आपल्याला मांडणी करायची. हिअर बाय द रोवर असं असेल तर आपण त्या ठिकाणी इझी परत लाईन घेऊ शकतात. आता या ठिकाणी कंपोजिंग लाईन्स आहेत, म्हणजे काय करायचं आपल्याला, एखादी कविता तयार करायची आहे. आता एखाद्या कवितेच्या लाईन्स आपल्याला त्या रिलेटेड काय येत असतील तर तयार आपण करूया. तर मी या ठिकाणी छोटेसं लिहायचा प्रयत्न करतो बघा. सो लिटल rose, so little they fail. त्यानंतर नेक्स्ट लाईन मी या ठिकाणी ऍड करेल, they did not move the enchant bell. अशा कवितेच्या शॉर्टकट मध्ये 2 जर केले असतील तरी आपल्याला 2 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात, कारण की या ठिकाणी फिक्स आन्सर नाही. आपण आपल्या मनाच्या कविता लिहू शकता परंतु त्या व्यवस्थित असल्या पाहिजे. तर सेक्शन 4 लिटररी जनरा ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 मार्क एकदम इझिली मिळू शकतात. त्याच्यातले पहिले बघा, मॅच द कॉलम आपल्याला करायचं आहे. तर त्या ठिकाणी कॉलम ए आणि कॉलम बी या ठिकाणी नॉवेल्स आहेत आणि त्याचे रायटर ह्या बाजूला आहेत. तर त्या ठिकाणी और नुक्कू द हार्ट ऑफ डार्कनेस द फ्रिंग स्टेन ऑर द फिलिगम प्रोग्रेस. तर या ठिकाणी पहिल्याचं जे होतं और नुक्कू त्याचं होतं ॲब्राहम, हा त्याचा ऑप्शन होता राईट. त्याच्यानंतर बीचा होता द हार्ट ऑफ कॉन जोसेफ कॉनराड, माझ्या वाचण्यात आलेला आहे, खूप सुंदर नॉवेल आहे जोसेफ कॉनराड, दुसऱ्याचं पहिलं. आणि सीचं आहे चौथं मॅरी शेली,
आणि पिलिग्रम इज प्रोग्रेस अतिशय जुनं त्या ठिकाणी काम आहे, सुंदर नॉवेल आहे, जॉन बन्यान यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर A3, 1, 4 आणि 2 अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. म्हणजे पहिल्याचं तिसरं, दुसऱ्याचं पहिलं, तिसऱ्याचं चौथं आणि डीचं दुसरं, या पद्धतीने आहे. त्यानंतर आपल्याला एक सोपा प्रश्न होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, एकदम इझी प्रश्न होता. नॉवेल्स विथ एलिमेंट ऑफ हॉरर, ब्लडशेड, मिस्ट्री आर कॉल. ज्या नॉवेलमध्ये त्या ठिकाणी हॉरर आहे, ब्लडशेड आहे किंवा मिस्ट्री रहस्य आहे, तर ते नॉवेल्स जातात गोथिक्समध्ये. बरोबर आहे, ते रिअलिस्टिक बी नसतात, सायकोलॉजिकल नसतात, ते असतात गोथिक्स. तर या ठिकाणी तुम्हाला एक मार्क इझिली मिळू शकतो. त्यानंतर सेकंड खूप बढिया शब्द होता, जर्मन वर्ड आहे तो, बिल्ड स्रो मॅन असा एक शब्द होता. तो काय इंडिकेट करत असतो, तो जर्मन वर्ड आहे आणि तो त्या ठिकाणी लेटर पण इंडिकेट करत नाही, न्यू इंडिकेट करत नाही, तर ग्रोथ, जी वाढ असते. लिटरेचरमधील हा एक लिटररी जनरा, त्याच्यातला हा एक शब्द आहे. तर बिल्ड स्रो मॅन म्हणजे ग्रोथ, वाढ. त्यानंतर देर आर एट इशेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स. नॉवेलचे किती पार्ट्स आहेत, 8 त्या ठिकाणी महत्त्वाचे पार्ट्स असतात. त्यानंतर स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल. ज्यावेळेस एखाद्या स्टोरीमध्ये त्या ठिकाणी अपोजिट फोर्स असतो, स्ट्रगल असतं, तर त्याचं असतं कॉन्फ्लिक्ट, म्हणजे संघर्ष. तर 12वी पेपरातील ऑब्जेक्टिव्ह पेपर आपण सॉल्व केलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह जवळपास 30 मार्काचा आजचं पेपर सॉल्युशन आपण केलेलं आहे. आपल्याला जर डिस्क्रिप्टिव्ह या संदर्भात माहिती पाहिजे असेल, कमेंट करा, म्हणजे आम्ही जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ देऊ. तर आजचा व्हिडिओ हा निश्चित तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.